नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. भोंदू बाबाचा पर्दाफाश करणाऱ्या पोलिसांचा पत्रकार संघाने केला सत्कार. बोंडखैरीत तरुणाने वीज घेऊन केली आत्महत्या. रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात खेड खंडोबा. आता बातम्या सविस्तररित्या. खापरखेडा स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या भानेगाव येथील भोंदूबाबाचा पर्दाफाश करणाऱ्या खापरखेडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अशोक साखरकर यांच्यासह महिला पोलीस शिपाई प्रिया महल्ले व पोलीस शिपाई हितेश झडाने यांच्या खापरखेडा पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 21 जुलै मंगळवारला सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभ सोहळा खापरखेडा पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता. मृतक चिंटू उर्फ जयंता शंकर अतकरी वय 22 वर्षे राहणार वार्ड क्रमांक 3 गोंडखैरी हा मद्यपान करून नेहमीप्रमाणे रात्री उशिरा 10:30 सुमारात घरी यायचा व वडिलांना पैशाची मागणी करायचा. पैसे दिले नाही तर आत्महत्या करण्याची धमकी सुद्धा द्यायचा. तसेच सोमवारला रात्री 10:30 दरम्यान मद्यप्राशन करून आला व बडबड करू लागला, परंतु त्याच्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. नेहमीप्रमाणे वडील मंगळवार दिनांक 31 जुलैला सकाळी 5 वाजता झोपेतून उठले असता खिडकीतून पाहिले तर निद्रा अवस्थेत आढळून आला व आतमधून दरवाजाची कडी बंद असून त्याला आवाजाने उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठलाच नाही. घरालगत असलेल्या स्थानिक सरपंचाला व परिसरातील पोलीस पाटील आणि स्थानिकांच्या मदतीने खिडकीतून दरवाजाची कडी काढण्यात आली. तर काय, गार झोपेतच गेला व काड्याने झडपच घेतली. त्याच्या तोंडातून फेस वाहत होता. स्थानिकांच्या मदतीने त्याला हालचाल करून उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच काड्याने झडप घेतली होती. रामटेक येथे सर्वसामान्यांच्या सोयीसाठी सरकारचे उपजिल्हा रुग्णालय अस्तित्वात असले तरी या दवाखान्यात सर्वसामान्य नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागतो. या रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रेमानंद निखाडे यांच्या अफलातून कारभार आला तर सर्वच कंटाळले असून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्यासाठी शासनाने त्यांची नियुक्ती या ठिकाणी केली आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. रामटेकच्या या दवाखान्यात रुग्णांच्या सोयीसाठी कंत्राटी कामगारांना नियुक्त करण्यात आले होते. 2 महिला व 3 पुरुष कामगार या ठिकाणी नियुक्त आहे, मात्र त्यांना गेल्या 21 महिन्यापासून पगार नसल्याने त्यांच्यावर भीक मागण्याची पाळी आली आहे. डॉक्टर निखाडे यांच्या हुकुमशाही व गुंडागिरीला स्थानिक कर्मचारी कंत्राटी कामगार व नागरिक पूर्णतः कंटाळले असून त्यांना तत्काळ निलंबित करावे व 21 महिन्यांच्या कंत्राटी कामगारांना पगार देण्यात यावा व त्यांना कामावरून रुजू करून घ्यावे. या मागणीसाठी दिनांक 2 ऑगस्ट 2018 रोजी नागपूर येथील उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या कार्यालयापुढे तीव्र निदर्शने करण्याचा इशारा यावेळी पाटील यांनी दिला. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार.